नमस्कार, आज आपण पाहणार आहोत चिंचेचा कोळ, म्हणजे चिंचेची चटणी कशी बनवायची यासाठी लागणारं साहित्य पाहून घेऊयात. अर्धा तास भिजवलेली चिंच, एक वाटी गूळ, अर्धी वाटी साखर, चवीपुरतं मीठ. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला चिंच छान वाटून घ्यायची आहे आणि मोठ्या गाळणीतनं गाळून घ्यायची आहे. जो चोथा राहील तो पुन्हा एकदा पाणी घालून छान वाटून घ्यायचा आहे आणि तोही गाळून घ्यायचा आहे. आता आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आता आपण चिंचेचे पाणी घालून घेणार आहोत आणि एक वाटी गूळ घालून घेणार आहोत. मिश्रण छान ढवळून घ्यायचं आहे, ढवळत राहायचं आहे. उकळी आली की आपण त्यामध्ये थोडी थोडी करत साखर घालायची आहे, ज्याने मिश्रण घट्ट होतं. छान उकळी आली की त्यामध्ये पुन्हा एकदा आपण थोडंसं चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत. याचा कलर तुम्ही पाहू शकता आणि याची कन्सिस्टन्सीही पाहू शकता. आता छान घट्ट झालेली आहे आणि आपली चिंचेची चटणी तयार. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.